मित्रांनो, आपल्या वसईमध्ये आपण हा कोरोना विषाणू त्याची सुरुवात त्याची लागण सुरू झाल्यापासून जणू काही पसरत असल्यापासून आपण बरीचशी पावलं उचललेली आहेत आणि वेळोवेळी आपण कसं काय चाललं हे इव्हॅल्युएशन त्याचं करत असतो आणि पुढची पावलं काय उचलायची याचा विचार करत असतो. आणि आता बोलून काय फायदा नाही, सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या कोरोना विषाणूमुळे वर आलेली ही परिस्थिती ही 2-5 दिवसांची नाही, महिन्यांची नाही, कदाचित वर्षांची पण दिसत नाही. आपल्याला लॉंग टर्म असा विचार करायला लागेल आणि ह्याचे परिणाम आपल्याला अगदी डोकं शांत ठेवून तोंड द्यायला लागेल. एक परिणाम असा होणार आहे, हल्ली झालेला पण आहे परंतु तो राहणार आहे जणू काही, आणि त्याच्यातून आपल्याला देशाबरोबर आणि जगाबरोबर मार्ग काढायचा आहे आणि तो म्हणजे उद्योगाचा, कामधंद्याचा. देवाने आपण म्हणतो की आदामाला शिक्षा दिली की तू तुझ्या घामाने तुझा उदरनिर्वाह, घाम गाळून तू उदरनिर्वाह करशील. आणि माणसाला वाटलं काम धंदा उद्योग धंदा असणं म्हणजे परमेश्वराची जणू काही शिक्षा आहे, परंतु काम असणं उद्योग असणं हा माणसाचा जणू काही एक स्वभाव आहे. आणि ज्या माणसाला काम धंदा उद्योग नाही तो सुद्धा मरू शकतो. आपण 1 मेला कामगार दिन, संत योसेफ कामगारांचा आश्रयदाता म्हणून सण साजरा केला आणि ह्यावर भयंकर परिणाम सुरू झालेला आहे आणि अद्याप तीव्र हा होणार आहे. म्हणून आपल्या वसईमध्ये एक बसिन ख्रिश्चन बिझनेसमॅन असोसिएशन ही एक संस्था काही वर्षापूर्वी सुरू झाली. मी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे अशासाठी की मला काय बिझनेसमॅन वाढवून गरिबांना पिळायचं आहे अशातली गोष्ट नाही, परंतु आपले ख्रिश्चन बिझनेसमॅन आहेत, त्यांनी जर का नीतीधर्म पाळला, मॉरॅलिटी ऑफ ख्रिश्चॅनिटी जी आहे ती पाळली, तर आपण हा आपला उद्योग, हे आपलं काम, आपली एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयी एम्प्लॉयर्स वगैरे सगळे जर का एकत्र आले आणि नीतीधर्माने काम केलं तर त्याच्यातून सुद्धा खूप काही चांगलं निष्पन्न होऊ शकते. म्हणून मी ह्या असोसिएशनला, बेसिन ख्रिश्चन बिझनेसमॅन असोसिएशनला प्रोत्साहन दिलेलं आहे. आत्तासुद्धा त्यांना मी सांगितलेलं आहे, सांगत आहे की तुम्ही कामाला लागा, की हा जो मोठा, ही जी मोठी समस्या उभी राहणार आहे एम्प्लॉयमेंटची, कामधंद्याची, उद्योगाची, ही कुठून तरी आपण त्याला तोंड देऊन उभी केली पाहिजे. ती खाली बसता कामा नये. आणि म्हणून परत एकदा मी आवाहन करून तुम्हा सगळ्यांना सांगतो की आपण ह्या बसिन ख्रिश्चन बिझनेस असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण वसईतील लोकांची, पण विशेष करून ख्रिश्चन लोकांची, ख्रिस्ती कॅथलिक लोकांची, संघटित रुपया आपण ह्या समस्येला तोंड देऊया. त्याच्यात जर का जास्तीत जास्त लोक सामील झाले
तर एक जुटीने आपल्याला चांगलं तोंड देता येईल या समस्येला आणि पुढे जाता येईल. माझ्या शुभेच्छा बसिन ख्रिश्चन बिझनेसमॅन असोसिएशन यांना आणि सगळ्यांनी, सगळ्यांच्या भल्यासाठी, त्याला कॉमन गुड म्हणतात. मी, मला काय फायदा होतो त्याच्यासाठी नाही, तर कॉमन गुड, द कॉमन गुड हा एक सर्वोदयाचा मोठा ख्रिस्ती विचार आहे. गांधींनी पण तो घेतला, महात्मा गांधींनी. ख्रिस्ती विषय आहे हा, द कॉमन गुड. आणि ख्रिस्ती लोकांना सर्वांच्या उदयासाठी, सर्वांच्या भल्यासाठी काम करण्याची आपल्याला शिकवण दिलेली आहे. आय विश ऑल द बेस्ट टू बसिन ख्रिश्चन बिझनेसमॅन असोसिएशन अँड आय अपील टू देम दॅट दे गॅदर ऑल आर पीपल टुगेदर फॉर द कॉमन गुड अँड फेस द प्रॉब्लेम विच सीम्स टू बी अराइजिंग, दॅट ऑफ अनएम्प्लॉयमेंट, दॅट ऑफ नो वर्क, दॅट ऑफ इकॉनॉमी दॅट इज एंडेंजर्ड. जय हिंद, जय महाराष्ट्र.